कोल्हापुरातील कदमवाडी इथल्या पुण्यपर्व गृहनिर्माण संस्थेच्या सभेत परमिट रूमला परवानगी देऊ नये असा ठराव केला होता. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं. त्यावेळी हरकतीवर सुनावणी घेतल्याशिवाय परमिट रूमला परवानगी दिली जाणार नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं. 140 नागरिकांनी हरकती नोंदवूनही या इमारतीमध्ये परमिट रूम आणि बिअर बारचा परवाना देण्यात आलाय. हा परवाना रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा फ्लॅटधारक अन्याय निवारण कृती समितीनं पत्रकार परिषदेत दिला. कोल्हापुरातील पुण्यपर्व सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये 5 इमारती आहेत. त्यातील पहिल्या इमारतीत बिअर बार परमिट रूम सुरू करण्यासाठी परवाना मागणी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर या गृहनिर्माण संस्थेच्या सर्वसाधारण सभेत बिअर बार परमिट रूमला विरोध करण्यात आलाय. कोणत्याही परिस्थितीत या गृहप्रकल्पात बिअर बार परमिट रूमला परवानगी देऊ नये असा सभासदांनी ठराव केला. त्यानंतर 9 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन स्थानिक नागरिकांनी निवेदन दिलं होतं. त्यावेळी इथल्या रहिवाशांना बोलावून त्यांच्या हरकतींवर सुनावणी घेतल्याशिवाय परमिटचा परवाना दिला जाणार नाही, तसंच पोलिसांचा अहवाल मागून घेतला जाईल असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं होतं. त्यानंतर 10 नोव्हेंबरला सुमारे 140 नागरिकांनी हरकती नोंदवल्या, पोलीस स्टेशनमध्ये जबाब दिले. तरीही 22 डिसेंबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयानं पुण्यपर्व इमारतीचे मालक विकेश ओसवाल यांना परमिट रूम आणि बिअर बारचा परवाना देण्याचे आदेश दिले आहेत. गृहनिर्माण संस्थेची परवानगी नसताना आणि कसलीही चौकशी न करता रहिवासी इमारतीत बिअर बार परमिट रूमला परवाना दिल्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झालेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा फ्लॅटधारक अन्याय निवारण कृती समितीचे सतीशचंद्र कांबळे आणि संजय सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या परमिट रूमला तीव्र विरोध दर्शवलाय. स्थानिक रहिवाशांचा विरोध डावलून जिल्हाधिकारी कार्यालयानं दिलेला परवाना रद्द व्हावा, तसंच गेल्या वर्षात दिलेल्या 30 बिअर बार परवान्यांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी अशी मागणी डॉक्टर अतुल तोरा यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पुण्यपर्व सोसायटीतील नागरिकांनी दिलाय. पत्रकार परिषदेला विद्या जाधव, सागर जाधव, केविन फर्नांडिस उपस्थित होते.